अच्छा आठ दिसतो का तुम्हाला? बरोबर. आता याच्यावरती काय लिहिलंय बरं? संख्या लिहिल्या आहेत का नाही? अंक लिहिले आहेत की नाही? ते तुम्हाला वाचता येतात का बरं? हो का? बर. हा कोण आहे बरं? अरे वा, एक बोर्ड दाखव मला. हा छान, सुंदर. आता हा कोण आहे? वा बर. हा कहा? छान. आता चार. मग छान. आणि हा सात. नऊ. आणि दहा मधला एक कुठं गेला? तर आपल्याला इथं तर दहा करायचंय. नऊ नंतर काय असतो सांगा बरं? दहा. बघा, हा आला एक दशक माझा आणि हा एक दशक इथं जाणार. सांगा बरं आता काय झालं? दहा. व्हेरी गुड. आता आपण पुन्हा एकदा बघूया. आता थोडस फास्ट म्हणूया आपण. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ आणि दहा. झाला की नाही बरोबर? चला आता आपल्याला दहा नंतर काय सांगा बरं? तुम्हाला माहित आहे का? दहा नंतर असतो अकरा. मग बघा किती झाले? अकरा. आता किती झाले रे बाळांनो? बारा, तेरा, चौदा, पंधरा, सोळा, सतरा, अठरा, एकोणीस आणि हा आला दोन दशकाचा दोन. वीस. झाला का वीस आपला? होय की नाही? हा आता मी पुन्हा एकदा तुम्हाला दाखवणार आहे. तुम्ही वाचायचं सांगा बरं. अकरा, बारा, तेरा, चौदा, पंधरा, सोळा, सतरा, अठरा, एकोणीस आणि वीस. अरे वा, तुम्हाला तर खूप छान वाचता आलं बरं का? आता मला कोण वाचून दाखवते बरं हे? अकरा ते वीस. चल दिशा ताई. आता हे माझ्याकडे दोन अंक कार्ड आहे. तू कोणता घेणार अकरा ते वीस ला? सांग बरं बाळा. व्हेरी गुड, छान. शरे अकरा, बारा, तेरा, चौदा, पंधरा, सोळा, सतरा, अठरा, एकोणवीस, वीस. अरे वा, शाबास, खूप छान. दिशा खूप हुशार आहे बरं. टाळ्या वाजवते तुझ्यासाठी. चला तर आता आपण त्याचं लेखन शिकूया.